हा महाभयंकर असा या ठिकाणी घाट पडलेला आहे. या घाट पडल्यानंतर लोकांना आम्हाला सकाळी कळल्यानंतर प्रशासनाला या ठिकाणी तहसीलदार असो, महसूल विभागाचे अधिकारी किंवा PWDचे जबाबदार अधिकारी त्या सगळ्यांना या ठिकाणी कॉन्टॅक्ट केलेला असताना सुद्धा आता 11:30 वाजले तरीसुद्धा सकाळी 6 वाजल्यापासून 5 तासामध्ये या ठिकाणी कुठली व्यवस्थापन आली नाही. तर मुंबईवरून आले सगळे चाकरमानी आजारी पेशंट तेही गावाकडे खाली गेले नाही. अजून तापोळा विभागातली जनता जी वर तालुक्याला आजारी पेशंट किंवा बाजारात असतात तीही जनता या ठिकाणी अडकून पडलेली. या ठिकाणी व्यवस्थापन जे आहे आपत्ती व्यवस्थापन त्याचं कुठल्याही पद्धतीने जबाबदारीचं काम या ठिकाणी करत नाही आणि व्यवस्थापन अधिकारी जे आहेत ते या विभागाच्या जनतेच्या जीवाशी खेळत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सकाळी 7 वाजता या ठिकाणी वानवडी गावातील एक पेशंट या ठिकाणी फार सिरियस झाले हृदयविकार झटक्यानं. या ठिकाणी रस्ता बंद असल्यामुळे त्यांना वाघेरा बामणोली मार्गे साताऱ्याला न्यावं लागले जेणेकरून तेही वास्तविकपणे अशी या ठिकाणी परिस्थिती आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रशासन या विभागातल्या जनतेशी खऱ्या अर्थाने जीवाशी खेळत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.